श्री स्वामी समर्थ आज आहे अधिक महिन्यातील शेवटचा गुरुवार आणि अधिक मासामध्ये भगवान विष्णूंची जेवढी सेवा आराधना होईल तेवढी आपल्याला करायची आहे आणि भगवान विष्णूंना प्रसन्न करून घेण्यासाठी भरपूर आपण उपाय केलेले आहे तर आज आहे शेवटचा गुरुवार म्हणजे अधिक मास संपण्यासाठी पाच ते सहा दिवस बाकी राहिलेले आहे तर बघा पाच दिवसांमध्ये हा अधिक महिना संपणार आहे तर आपल्याकडून अधिक महिन्यामध्ये कोणत्याच प्रकारचे जर सेवा उपासना झालेली नसेल तर आज गुरुवार तुम्हाला एक तुळशीला वस्तू अर्पण करायची आहे त्यामुळे भगवान विष्णू तुमच्यावरती नक्कीच प्रसन्न होतील कारण भगवान विष्णू तुळशी अतिशय प्रिय आहे आणि तुळशीला आपण विष्णुप्रिया देखील म्हणत असतो तर बघा तुळशीला आपल्याला दोन वस्तू अर्पण करायच्या आहेत हे केल्याने घरामध्ये आर्थिक जरी अडचणी किंवा आर्थिक संकटे येत असतील म्हणजेच घरामध्ये पैसा येतो पण तो टिकत नाही किंवा तो टिकून ठेवण्यासाठी हा उपाय आपल्याला करायचा आहे म्हणजे घरामध्ये लक्ष्मी स्थिर राहण्यासाठी आपल्याला हा उपाय करायचा आहे त्याचबरोबर आपल्याला भरपूर काही जास्त आपल्या इच्छा पूर्ण होत नाही तर त्यांचे पूर्तीसाठी आपल्याला हा उपाय करायचा आहे त्याचबरोबर आपल्या पती आपली मुलांची प्रगती व्हावी यासाठी सुद्धा आपल्याला हा उपाय करायचा आहे तर आपल्याला तुळशीची सेवा ही करणं खूप गरजेचे आहे कारण ज्या घर घरामध्ये तुळस भरलेली असते त्या घरामध्ये कायम सुख समृद्धी धन धान्याची भरभराट असते त्याचबरोबर त्या घरामध्ये कोणत्याही गोष्टीची कमतरता राहत नाही पण ज्या घरामध्ये वारंवार तुळशी लावूनही त्या घरांमध्ये वार ला ती तुळशी सुकून जाते याचा अर्थ असा की आहे की तुळशी हे संकट घरावरचे संकट हे आपल्यावरती ओढावून घेत आहे म्हणून आपल्याला आज अधिक मासातील शेवटच्या गुरुवार आहे त्यामुळे आपल्याकडून भगवान विष्णूंची सेवा झालीच पाहिजे तर बघा भगवान विष्णूंची मूर्ती असेल किंवा तुमच्या घरामध्ये बाळकृष्णांची मूर्ती असेल तर त्या मूर्तीवर तुम्हाला अभिषेक करायचा आहे तुम्ही दुधाने अभिषेक करा किंवा पंचामृतानी करा किंवा दह्यानेही करू शकता त्याचबरोबर तुम्हाला तुमच्या मुख्य दरवाजावरती मुख्य दरवाज्यावरती हळदीचे लेपन करायचे आहे आणि उंबरट्यावरती स्वस्तिकही काढायला विसरू नका हे दोन्हीही उपाय आपल्याला करायचे आहे तर या दोन गोष्टी आहेत त्या तुम्हाला उद्या सकाळी करायच्या आहेत आणि तुळशीला आपल्याला काय करायचे आहे तर बघा आज दिवसभरामध्ये आणि संध्याकाळी सातच्या आधी आपल्याला हा उपाय करायचा आहे आणि तुम्हाला जेव्हा शक्य होईल तुम्ही हा दिवसभरामध्ये उपाय करू शकता तर बगा... तर घरामध्ये जे हळकुंड असतील ते एक दोन हळकुंड घेऊन आपल्याला मिक्सरमध्ये बारीक पूड करायची आहे तर हळकुंडाचे आपल्याला अगदी बारीक पूड करायची आहे आणि एक तांब्याभर पाणी घेत घ्यायचं आहे तर एक तांब्या पाणी घेत घेतलेले आहे त्यामध्ये हळद आहे ती टाकायची आहे आणि त्यामध्ये थोडंसं कच्चं दूध टाकायचं आहे तर हे जे मिश्रण आहे हे आपल्याला तुळशीला अर्पण करायचं आहे आणि जो हा उपाय करत आहे तर त्यावेळी आपल्याला तुळशीला एक दिवा नक्कीच लावायचा आहे तर तुम्ही शुद्ध गाईच्या तुपाचा दिवा नक्की लावा आणि तुमच्याकडे तूप नसेल तर तुम्ही तेलाचा दिवा लावला तरीही चालेल बघा ज्यावेळेस आपण तुळशीला हे पाणी अर्पण करणार आहोत त्यावेळी आपल्याला ओम नमो भगवते वासुदेवाय देवाय नम या मंत्राचा जप करायचा आहे त्यानंतर आपल्याला तुळशीला पाच अकरा एकवीस जेवढ्या तुम्हाला शक्य होतील तेवढ्या प्रदक्षिणा घालायच्या आहेत आणि तुमच्या मनातील जी इच्छा आहे ती नंतर तुम्हाला बोलायची आहे आणि ती लवकर पूर्ण होण्यासाठी तुम्हाला प्रार्थना देखील करायची आहे तर बघा तुळशीचे अधिक महिन्यामध्ये केलेले हे उपाय आपल्याला शंभर टक्के रिझल्ट देतात तर तुम्हाला जर शक्य असेल तर तुम्ही दिवसभरामध्ये कधीही हा उपाय करू शकता तर अजून एक दुसरा उपाय आहे तर तुम्हाला जमेल तो उपाय तुम्ही आज करा एक वाटी घ्यायची आहे आणि ही वाटी तुम्हाला तुळशीच्या कुंडीमध्ये ठेवायची आहे आणि त्यानंतर तुम्हाला थोडं गंगाजल घ्यायचं आहे तुम्हाला कोणत्याही शॉपमध्ये हे गंगाजल भेटून जाईल तर त्यानंतर हे गंगाजल तुम्हाला हातामध्ये घ्यायचे आहे आणि सात वेळा त्या वाटीमध्ये सोडायचे आहे आणि हे गंगाजल वाटीमध्ये सोडत असताना आपल्याला जप करायचं आहे आणि ज्यावेळी हे गंगाजल आपण वाटीमध्ये अर्पण करू त्यानंतर गंगाजल जल टाकायचे आहे आणि तुळशीमध्ये टाकत असताना आपल्याला ज्या इच्छा आहेत त्या इच्छा मनामध्ये बोलायच्या आहेत आणि हा जो उपाय आहे हा उपाय करत असताना शुद्ध तुपाचा दिवा आपल्याला लावायचं विसरायचं नाही अगदी साधा सोपा उपाय आहे तर तुम्ही तुमच्या मुलांसाठी तुमच्या पतीसाठी तुमच्या घरासाठी तुम्ही आवर्जून हा उपाय आज नक्की करा तर आपण असे अधिक महिन्यामध्ये जे उपाय करतो तर त्याचे फे त्याचे फळ हे आपल्याला शंभर टक्के अधिक पटीने जास्त मिळत असतं त्यामुळे तुम्ही तुमच्या मुलासाठी तुमच्या पतीसाठी तुमच्या घरासाठी आवर्जून हा उपाय करा करायचा आहे श्री स्वामी समर्थ हो। तर हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद